सोलापूर तसं कामगार आणि गिरण्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध होतं. आता मात्र सोलापूर काळाच्या ओघात बदलताना दिसते. चिमण्यांची धुराडी बंद झाली, त्या ठिकाणी आता मॉलचा गजबजाट दिसायला लागला. सोलापुरात आता आंतरराष्ट्रीय विमानतळ, NTPCचा पॉवर प्रोजेक्ट काही दिवसातच आकाराला येणार आहे. विज्ञान दृष्टिकोनातून सोलापूर आपलं अस्तित्व घडत करते. सोलापुरात नवीनच झालेल्या विज्ञान केंद्रात आपल्याला फेरफटका मारायचा आहे. विज्ञानाच्या काही गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे असतात, मात्र विज्ञान केंद्रात ह्याच गोष्टी अगदी सहजपणे हसत खेळत करतात. चला तर मग अजब विज्ञानाच्या गजब दुनियेत. अहो, निघालात कुठे? जरा मागे फिरा. विज्ञान केंद्रात प्रवेश करताच दृष्टीस पडते ही सुंदर हिरवळ. 2.5 एकर जागेवर पसरलेल्या या उद्यानात सिद्धांतावर आधारित कंपन, गणित, संवेदना, गुरुत्वाकर्षण, ध्वनी असे एकूण 58 प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. आपल्या स्वागतास सज्ज असलेले प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिकांचं जीवन आणि कार्य, विविध संस्कृतीमधील गणितीय पद्धती दाखवणारे भारतीय टोटेम असे अनेक प्रयोग येथे पाहायला मिळतात. विज्ञान केंद्राच्या अनोख्या दुनियेत शिरताच एक गमतीशीर चित्र आपलं स्वागत करतं. चित्राकडे पाहताच आपल्याला एका झाडाचं चित्र वाटतं, मात्र असं नाही. या चित्रात विविध 4 चेहरे आपल्याला दिसतील. तुम्हाला आता कळूनच चुकले असेल, विज्ञान केंद्रात आपल्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट सोपी दिसेल, मात्र त्यामागचं असणारं विज्ञानही आपल्याला सोपं करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हेच पहा, या गोलाकार तबकडीतून हळूवार खाली एका लयीत घसरणारी नाणी सुंदर वाटतात, मात्र यामागे लोहचुंबकाचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. म्हणूनच ही नाणी एका ठराविक अंतर ठेवून खाली घसरतात, मात्र एकमेकांना चिकटत नाहीत किंवा एकमेकांवर पडतही नाहीत. आपल्याला सुरुवातीलाच गमतीशीर चमत्कार, माफ करा, विज्ञानाचा अनुभव घ्यायचा. आपण जे कापडं घालतो ती कशा पद्धतीनं बनवली जातात हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. प्राचीन काळी कोणत्या प्रकारचे यंत्र वापरून कापडे बनवले जायचे व या अत्याधुनिक काळामध्ये कशा प्रकारे यंत्रसामुग्री वापरून कपडे बनवले जातात हे सोलापुरातील सायन्स सेंटरमध्ये सहचित्र व सहयंत्र मांडलेले आहेत, ते खरंच खूप सुंदर आहे. जगात कपड्यांशी संबंध आला नसेल असा एकही मानव प्राणी आढळणार नाही. स्वस्त, महाग, आपल्या पसंतीची कापडं आपण नेहमी वापरतो, मात्र ती कशी केली जातात याची माहिती बहुतेकांना नसते. विज्ञान केंद्रातील या भागात शेतातील कापसापासून आपल्या अंगावर असलेल्या तयार कापडापर्यंतची माहिती देण्यात आली. धागा कसा तयार होतो, तो कशा पद्धतीनं विणला जातो, धाग्यावर विविध प्रक्रिया करून कापडाचे विविध प्रकार कसे तयार केले जातात याची सचित्र माहिती सोप्या पद्धतीनं मांडण्यात आली. कापड विणण्याचं तंत्र कशा पद्धतीनं बदलत गेलं, पारंपरिक आणि आधुनिक यंत्रही आपल्याला भविष्य आणि वर्तमान दाखवतात. सोलापूरची अस्सल ओळख असलेली आणि गरिबांची ब्लँकेट म्हणून ओळखल्या जाणारी सोलापुरी चादरही या ठिकाणी मांडण्यात आली.
सोलापुरात जे सायन्स म्युझियम उघडलं हे पूर्ण भारतातील दुसरं म्युझियम असून खूप छान वाटलं. इथं खूप काही पाहिलं आणि खूप काही शिकायला मिळालं. जे काही इथं टेक्सटाईल्सचं वगैरे इथं कशा प्रकारे चादर टॉवेल्स बनतात, कपडे बनतात, हे सगळं दाखवलेलं आहे. ते सुद्धा खूप छान आहे. आवडलं ना? चला तर मग पुढचे प्रयोग पाहायला. गोलाकार आकाराच्या या फुग्यामध्ये तुम्ही मित्रांसोबत एकत्र बसून एकमेकांशी संवाद साधत रात्रीच्या आकाशाचा अनुभव घेऊ शकता. आकाश निरीक्षण, नक्षत्रांची ओळख, दिशा ओळखणे आदींविषयी माहिती मिळवू शकता. अहो एवढेच काय, पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या चंद्राची सैर देखील तुम्ही या तारामंडलद्वारे करू शकता. पहिला म्हणजे तारे वगैरे काहीच कळत नाही म्हणजे बैलनंतर, पण या सरांनी चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं. ताराबद्दलची शंका सगळ्या आमची मोकळी झालेली आहे. इथले तारामंडळ खूप आवडले मला. त्यानंतर इथले आता विज्ञान विज्ञानाविषयी माहिती सांगितली ते सुद्धा आवडले. म्हणजे मुलांना कृतीतून दाखवलं तर त्यांना सहज समजतंय आणि त्यामुळे हे इथं चांगल्या पद्धतीनं ही सर्व माहिती व्यवस्थित आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवल्यामुळं समजली केलेलं हे मुलांना लहानपणापासूनच आपल्याला विज्ञान म्हटलं की नेहमीच कपाळावर आठवून मटतात, कारण विज्ञान हे आपल्याला तेवढ्याच अवघड पद्धतीनं शिकवण्यात आलेलं आहे. पण सोलापुरातील या सायन्स सेंटरमध्ये हे इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीनं मांडलेलं आहे की लहान वयापासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हे सोप्या आणि सहज पद्धतीनं समजू शकतात. मी ही या सायन्स सेंटरचा खूप आनंद घेतलेला आहे. तुम्ही ह्या सायन्स सेंटरचा खूप आनंद घ्या. प्रत्यक्ष निरीक्षणातून आणि प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाचा आनंद घेता येतो. मी आता काय करणार की या मगचं जे पाणी आहे ते पाणी मी या बॉलमध्ये टाकतो. दिसत आहे सगळ्यांना? तर आता या बॉलला मी जस्ट टिल्ट करतो. काय होत काय होऊन राहिलं? पाणी मगमध्ये चाललं ना, म्हणजे पाणी खाली पडत आहे. वरती का नाही? यस, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी म्हणजे लॉ कोणी केला होता? निर्मा कोणी बनवलं होतं? न्यूटननी. चलो न्यूटन को पकड के लेके आएंगे इसका. उसको पूछेंगे कि आपका ग्रॅव्हिटेशनल लॉ किधर गया. चलो ठीक है. तो अभी देखिए पानी अगर गिर गया, मैं पहले ही सॉरी बोल देता हूँ, किसी के ऊपर गिर गया तो ठीक है. तो चलिए अभी ट्राई करेंगे. देखिए अभी कहा गया गुरुत्वाकर्षण. सगळ्यात पहिला प्रश्न असा असतो की त्यांच्या चेहऱ्यावर आ म्हणून हा एक क्वेश्चन मार्क येतो की कसं काय झालं अचानक. मीन्स आतापर्यंत सगळ्या गोष्टी सामान्य होत्या, साधं आपल्याला जे दिसायचं तेच होतं, पण अचानक अशी जादू काय झाली? पण त्यामागे काय विज्ञान आहे हे तर इथे कळतच म्हणा. मनोरंजक विज्ञान या विभागामध्ये प्रात्यक्षिकांद्वारे केवळ प्रयोग करून पाहण्याचा आनंदच नव्हे तर निरनिराळे घटक बदलून निरीक्षणातून अनुमान काढणे तसेच त्यामागील वैज्ञानिक तत्व आणि सिद्धांत स्वानुभवातून व स्वतःच्या गतीने शिकता येतात. मेन मोटो है साइंस पॉपुलराइजेशन. तो लोगों के पास साइंस के कॉन्सेप्ट्स जाना है, बच्चों के पास, खास बच्चों के पास जाना है, ताकि उसका माइंड साइंस की तरफ से मोल्ड करना है. जैसे साइंस के तरफ एक इंटरेस्ट लेना है, बच्चों के इंटरेस्ट है साइंस पढ़ाने में, तो कैसे पढ़ने से इंटरेस्ट आएगा, कैसे एक्सपेरिमेंट करना है,
कौन से कैसे पढ़ने से साइंटिफिक मेथड्स उसको समझ में आएगा। और यहाँ जो फार्मर्स है उसको एजुकेट करने के लिए पोमग्रेनेट रिसर्च इंस्टीट्यूट है, उसको मिलाकर हम सोचते एक प्रोग्राम अरेंज करेगा। तो ये सब चलते रहेगा हर साल हर दिन जो स्पेशल ओकेशन में चलते रहेगा। ये है एक्टिविटीज एंड आवर फ्यूचर प्लान। तुम्ही माझी मान एका थाळीवर पाहिले जिथे तुम्हाला माझं शरीर दिसलंच नाही। तुम्हाला असं वाटलं असेल तरीही मी जिवंत कशी, हीच तर खासियत आहे सोलापूरच्या विज्ञान केंद्राची। तुम्ही इथं आलंच पाहिजे, एकटे नाही तर कुटुंबासह नक्की आलंच पाहिजे।